नमस्कार, मी नितीन। ट्रेकिंग पलटण पुणे आयोजित दिवाळी पहाट निमित्त आज घोराडेश्वर येथे 86वा ट्रेक आयोजित करण्यात आलेला होता। या निमित्ताने आम्ही बऱ्यापैकी जे कचरा असतो, जे पर्यटक जे जात असतात, बरेचसे फॅमिली मेंबर्स वगैरे जे असतात, हे तसं त्या मानाने ठिकाण फार जास्त उंचीवरचं नसल्यामुळे इथे खूप सारे पर्यटक आणि तसेच फॅमिली मेंबर्स येतात। परंतु इथे जास्तीत जास्त जो कचरा दिसतो आहे, हा जास्तीत जास्त जो भरलेल्या पाण्याच्या बाटल्या दिसत आहेत, तर माझी व आमच्या ट्रेकिंग पलटणच्या निमित्ताने मी सगळ्या पर्यटकांना तसेच स्थानिक रहिवाशांना मी असे आवाहन करू इच्छितो की ज्या पद्धतीने आपण पाण्याची भरलेली बाटली आपण ह्या असल्या ऐतिहासिक व पवित्र ठिकाणी आपण घेऊन जात असतो, तर त्याचप्रमाणे रिकामी बाटलीसुद्धा आपण आणू शकतो। तर ही जिथे डस्टबिन असेल, जिथे कचरा पेटी असेल, अशा योग्य ठिकाणी हा कचरा तिथे जमा करण्यात यावा आणि या निसर्ग संवर्धनामध्ये आपला हातभार लावावा, ही माझी तुम्हाला सर्वांना ट्रेकिंग पलटण पुणे निमित्ताने सर्वांना आवाहन करीत आहे।